आणि आताच्या घडीची मोठी बातमी समोर आलेली आहे, ऑनलाईन गेम खेळणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी महत्त्वाची बातमी। ऑनलाईन मोबाईल गेमच्या नादातून अल्पवयीन मुलीचं अपहरण झाल्याची घटना उल्हासनगरमधून समोर आलेली आहे। बदलापूरमध्ये राहणाऱ्या 15 वर्षीय शाळकरी मुलीला 2 वर्षांपासून फ्री फायर मोबाईल गेमिंग या ॲपचा नाद लागला होता आणि याच गेमिंग ॲपवर तिची पश्चिम बंगालमधील 22 वर्षीय SK बुद्धू या तरुणासोबत ओळख झाली आणि त्यातूनच या आरोपीनं मुलीची दिशाभूल करून तिला बंगालला नेलं। मुलगी रात्रीपर्यंत घरी न आल्यामुळे मुलीच्या घरच्यांनी पोलीस ठाणे गाठत मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार नोंदवली आणि यानंतर पोलिसांनी तपास करून पश्चिम बंगालच्या रेल्वे पोलिसांना संपर्क साधला आणि हुगळी जिल्ह्यातील डॅनकुणी इथल्या रेल्वे स्थानकावर या दोघांनाही उतरवण्यात आलं। यानंतर मुलीचे कुटुंबीय आणि क्राईम ब्रांचचे पोलीस तिथे पोहोचले आणि त्या दोघांना त्यांनी परत आणलं। यापैकी मुलीला तिच्या घरच्यांच्या ताब्यामध्ये देण्यात आलेलं असून तिचा प्रियकर SK बुद्धूला पोलिसांनी अपहरणाच्या गुन्ह्यामध्ये बेड्या ठोकल्यात। आणलेलं आहे आणि त्यांना मुलगीला त्यांच्या आई वडिलांच्या ताब्यात दिलेलं आहे। मुलग्याला पुढील कारवाईसाठी बदलापूर पोलीस स्टेशन येथे दिलेलं आहे। मालदा पश्चिम बंगाल इथला आहे तो आणि मग त्याच्याकडे पण आम्ही आणल्यानंतर चौकशी केली असता त्यांना सांगितले की त्या मुलगीबरोबर मी फ्री गेमिंग ॲप जो आहे त्यामार्फत मी बऱ्याच 2 वर्षापासून तिच्या संपर्कात होतो आणि त्या संपर्कातूनच मी तिच्याशी बोलत होतो आणि मग तिला कल्याण या ठिकाणी बोलवून मी तिला तिथून घेऊन गेलो असं त्यांना तपासात सांगितलेलं आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय दुधाणे। अजय, खूपच गंभीर अशी ही गोष्ट आहे, गेमच्या मदतीनं अपहरण झालेलं आहे एका मुलीचं, मात्र तिला सोडवण्यात यश आलेलं आहे, काय सांगाल? बरोबर आहे भक्ती, हा जो प्रकार आहे बदलापूर मधला आलाय, बदलापूर पश्चिम भागातील मुलगी राहायची, 15 वर्षाची मुलगी होती। तिने काही वर्षांपूर्वी म्हणजे 1 वर्षापूर्वी फ्री फायर नावाचा हा जो गेम आहे जो डाउनलोड केला होता आणि त्यानंतर तिने त्या फ्री फायर गेमच्यामध्ये ते चॅटिंग असते, चॅटिंगमध्ये तिची मैत्री झाली भोपाळच्या व्यक्तीशी आणि त्या भोपाळच्या व्यक्तीने तिच्याबरोबर मैत्री झाली, त्यामध्ये त्यांचे प्रेम संबंध जुळले आणि त्याने 2 दिवसांपूर्वी म्हणजे 8 तारखेला तो कल्याणला आला आणि तिला कल्याणला बोलवून घेतलं आणि कल्याणवरनं ते लोक राजस्थानच्या दिशेने निघाले आणि तिथे निघाल्यानंतर हावडा स्टेशन आहे जो कलकत्त्याचा हावडा स्टेशन, त्या हावडा स्टेशनला ते पोहोचणार होते आणि तेवढ्यात इथल्या पोलिसांना मोबाईल लोकेशन कळलं, मोबाईल लोकेशनच्या द्वारा त्यांनी हावडा स्टेशनवरती कळवलं आणि त्या कळवल्यानंतर तिथल्या RPF पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं दोघांना आणि लगेच ते उल्हासनगर क्राईम ब्रँचचे जे पोलीस आहेत ते हावड्याला पोहोचले विमानाने आणि तिला घरी आणलं, सोडवण्यात आलं। धन्यवाद अजय आपण दिलेल्या माहितीबद्दल।